जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिंपळगाव बसवंत येथील हॉटेल रुची या ठिकाणी सुवर्ण इंद्रधनु फ्रॅटर्निटी फंड त्यांच्या तिसऱ्या शाखेच्या आगमनापूर्वीचा महोत्सव त्वरा कन्सल्टन्सीचे मार्गदर्शक श्री अजय लोखंडे, सुवर्ण इंद्रधनुचे संचालक श्री रवींद्र चव्हाण व सुवर्ण इंद्रधनुचे सहकारी प्रशांत आहिर सर, सागर पंजाबी सागर सावरगावकर पिंपळगाव शाखेचे पदाधिकारी श्री विकास चौधरी यांच्या उपस्थितीत आणि कोरोना नियमांचे पालन करत पार पडला। या महोत्सवात खैरनाथ सरांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली। महोत्सवात दैनंदिन भरणा करणारा व सर्वसामान्यांसाठी फक्त एजंट वाटणारा पिग्मी हा आर्थिक देवाणघेवाणीतला वजीर कसा आहे त्याची भूमिका सर्वाधिक महत्वाची असतानाही याला पगार मिळत तर नाहीच पण मेहनतीच्या बदल्यात फक्त वर्गणीदार व संस्था यांच्याकडून फक्त अन्यायच केला जातो कसा याची जाणीव करून घेण्यात आली। या अपेक्षित पिग्मी हा मान पगार आणि कमिशन त्यांच्या सोबतच जगाच्या सोबत अप टू डेट कसे व्हावे स्वतःची किंमत स्वतः कशी ओळखावी या संदर्भात अत्यंत सुंदर व समर्पक उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन पिग्मी वापरत असलेले कालबाह्य पावती मशीन त्याला रोज थेंब थेंब मृत्यूच्या जवळ कसे नेते आणि त्याला त्यातून सुटका कशी करावी हेही त्वरा कन्सल्टन्सीचे मार्गदर्शक श्री अजय लोखंडे यांनी सहज सुलभ आणि सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगितले। पिग म्हणजे डुक्कर, बरोबर आहे, ज्याला आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जागा दिलेली आहे। कुठे? घरामध्ये। कधी? जेव्हा तुमच्या घरात छोटासा पाळणा होतो ना, त्यावेळेस कोणतरी व्यक्ती येतो आणि तो व्यक्ती तुम्हाला पोस्टासारखी एक डबी देतो, एक डबा देतो, त्याला एक मध्ये रोल असतं। पिग्मी हा तिकडनं आला, बाहेरून आला आपल्याकडचा प्रकार आहे। म्हणजे डुक्कर असतं, त्याच्या पोटात एक होल असतं, त्या कोणी पाळायला पाहायला आलं की आपण ते पैसे घेतो आणि त्याच्या पोटामध्ये टाकून देतो, बरोबर आहे। तर सिंडिकेट बँकेने सर्वसाधारण 40 वर्षांपूर्वी योजना चालू केली आणि त्यांनी याला नाव दिलं पिग्मी। तोपर्यंत इंग्रजांचे बरेच उपकार आपल्यावरती झालेले होते म्हणून ते पिग्मी नावाने चालू झालं। ते पैसे गोळा करण्याची पद्धत म्हणजे पिग्मी एजंट जे काम करतात ती पद्धत, ओके। तर तुम्ही जे काम करतात ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी पिग्मी म्हटलं जातं, म्हणजे पैसे गोळा करणारी व्यक्ती, बरोबर आहे। आणि पिग्मी एजंट हा कोणासाठी पैसे गोळा करतो? कोणासाठी तुम्ही गोळा करतात पैसे? संस्थेसाठी। तर मी काय सांगायला तुम्हाला, हा पिग्मी जो असतो ना, हा कोणासाठी काम करतो? संस्थेसाठी, ओके। संस्था त्याला किती पगार देते? नाही, पगार किती देते? बिन पगार आणि फुल बिन पगार आणि बर। मेहनत कोण करत? एजंट, बरोबर। मग तुमच्याकडे जो माणूस काम करतो, तुम्ही त्या व्यतिरिक्त काहीतरी काम करत असाल नक्कीच, बरोबर। मग तुमच्याकडं जो व्यक्ती काम करतो त्याला तुम्ही काय देता? पगार देता ना। शाळेत शिक्षक काम करतो त्याला काय देतात? पगार। माझ्या गाडीवर ड्रायव्हर आहे त्याला काय देतो मी? पगार, बरोबर। पण पिग्मी हा जगातला एकमेव असा व्यक्ती आहे जो संस्थेसाठी काम करतो आणि त्याला एकट्याला पगार मिळत नाही। का बरं असं? हे सत्य सत्य ना। मला पण तेच कळलं की बा, द्रौपदीचं वस्त्रासन केलं तर तिच्यावरती अन्याय झाला, तुमच्यावरती पण अन्याय होतो आहे आणि तो अन्याय मी पाहतो आहे। ज्या दिवशी मला आयडिया आली की त्यांच्यापेक्षा मी जास्त पापी आहे, की मी जर ही गोष्ट त्यांना समजून सांगितली नाही की हा अन्याय तुम्ही सहन करू नका, बरोबर आहे। आता मी आज सांगतोय पण महाभारत त्याच्या पूर्वीच होऊन गेलं। आजची पेपर वाचता सगळ्यांनी? येवला तालुक्यातली बातमी वाचली पतसंस्थेची? परवाचा पेपर वाचला? महाराष्ट्र अर्बन बँकेची बातमी वाचली अजितदादांची? बर, सर्वसाधारणपणे जर तुम्ही माझा पेपर परवा दिवशीचा वाचला नसेल तर त्याच्यात बातमी दिलेली आहे की वर्षाला सर्वसाधारण गुंतवणूक गोळा करणाऱ्या 265 संस्था बंद होतात, बरोबर आहे। आणि या ठिकाणी जो माणूस ह्या संस्थांचं कलेक्शन करतो तो असतो पिग्मी, ठीक आहे। याला सर्वात अधिक जबाबदार व्यक्ती असं म्हटलं होतं। मी माझ्या लेखात लिहिताना सांगितलंय की बुद्धिबळाच्या पाटावरती राजाही पेक्षा महत्वाचा व्यक्ती कोण असतो? वजीर। तर ह्या संस्थेमध्ये आणि या व्यापारी वर्गामध्ये जो मध्यस्थी करतो तो सर्वाधिक महत्वाचा या पटलावरचा जो वजीर आहे तो कोण आहे?
पिग्मी आहे, बरोबर आहे? हा एकमेव असा धुरंधर व्यक्ती आहे पिग्मीवाला, त्याचं मशीन घेऊन की हा व्यक्ती ही बंद पडली तर ह्या 2% जबाबदार, ह्या 2% पैसे बुडले तर यांना जबाबदार, हा काय खोटे? संस्था बंद पडली, व्यापारी कोणाकडे पैसे मागतो? पिग्मीकडे, बरोबर? आणि व्यापाऱ्याने पैसे बुडवले, संस्था कोणाला जबाबदार पकडते? पिग्मीला. काय कारण? मध्यस्थ. मग पगार किती? काहीतरी एक सांगा रे, तुम्ही कशासाठी काम करताय? पोटासाठी. त्याच्यासाठी तुम्ही काय करताय? श्रम करता, मेहनत करता, वेळ देता, देता का नाही देत? गाडीचा घसारा करता, सायकलचा घसारा करता, चप्पलचा घसारा करता, त्याच्या आधी तुम्हाला काय मिळत? फक्त जबाबदारी. फक्त आणि फक्त जबाबदारी म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळाले असते ना सर, जर तुम्हाला पैसे मिळाले असते ना तर त्याला पगार म्हटलं गेलं असत. आमच्या कंपनीत काम करणारे लोक, सर तुम्ही पगार देता का कमिशन देता? मी तुम्हाला काय बनवलं? बँक बनवलं. लक्षात आलं? मी तुम्हाला बँक बनवलं, बँकरने बनवलं. बँकर 2 प्रकारचे असतात, एक टीव्ही ठेवणारा बँकर, लोन घेणारा बँकर. हे दोघही गाढवासारखी मेहनत करतात. कोणासाठी? बँकेसाठी. मोठा कोण होतं? हेच ऐकले ना आजपर्यंत? टीव्ही ठेवणारा, नाही नाही मला साचवायचंय, मला साचवायचंय, बरोबर आहे? आणि मग ते बँकेत ठेवायचंय. बँक म्हणते ठेवली, मला कर्ज द्यायचंय. मग ती कोण बाध आहे? कर्ज घेणारा बाध आहे. त्याला काय मिळतं? काय होतं? कर्ज. मग तो कोणासाठी पैसे भरतो? हप्त्यांसाठी. तो मेहनत करतो, हा मेहनत करतो. मोठी बँकर बँक, शाखेवर शाखा, फायदा तुम्हाला काहीच नाही, बरोबर? आता मला सांगा, 5,250 रुपये 323 दिवसानंतर व्यक्तीला जर मिळत असतील तर रेट ऑफ इंटरेस्ट काय झाला सर? आणि आता तुम्ही काय देताय? आता तुम्ही काय इंटरेस्ट देताय? हा तुम्ही आता काय देताय? 250 रुपये भरण्यावर बचत खाते ना तुमचं? किती लोकांचं बचत खाते? तुमच्या खात्याला बचत खाते असं म्हणतात, बरोबर ना? मग किती बचत करता तुम्ही लोकांची? पिग्मीच्या विविध प्रश्नांची मुद्दे सुबे चर्चा व नाविन्याने त्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहायचे आणि उत्तरे मिळवायची यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे इंद्रधनुचे संचालक रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. सरकार मान्य बीसीचा आम्ही उत्पन्न कसा जनरेट होईल आणि कशा मार्फत आम्ही व्यापार लोकांना भांडवल देणार आहोत, हा आम्ही त्यांना सांगितलं की नियोजन प्रकारे आम्ही त्यांना सादर केलेला आहे. आणि लोकांची उत्सुकता बघून आणि लोकांचा प्रसाद आम्हाला खूप चांगला वाटलेला आहे. आणि लोकांनी आता कुठल्या प्रकारे याचा लाभ घ्यावा हे लोकांना आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यांची आम्हाला साथ भेटली अशीच त्यांची साथ आम्हाला मिळावा या अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि येत्या 9 तारखेला पिंपळण्याला आम्ही आमची 3री शाखा ओपन करत आहोत. सर्वांनी लाभ घ्यावे. 9 जुलैला या शाखेच्या पदार्पणानिमित्त सत्यनारायण पूजेचा लाभ घेण्याची नम्र विनंती श्री विकास चौधरी यांच्याकडून करण्यात आली. नमस्कार, मी विकास चौधरी, इंद्रधनु प्रायव्हेट लिमिटेड. आमची कंपनी पिंपळगावमध्ये हजर होत आहे. तरी ज्या कोणाला आमच्या कंपनीत सहभागी व्हायचं असेल, ज्या आमच्या कंपनीत जोही सहभागी झालेला आहे, त्यांनी आजपर्यंत 1,00,00,000 रुपयामध्ये कमवलेले आहेत. आणि ज्यांना आमच्या कंपनीत सहभागी व्हायचं आहे किंवा आमच्या कंपनीत सामील व्हायचं आहे, त्यांनी पिंपळगाव येथील गणेश कॉम्प्लेक्स किंवा कायस्थानचं कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्समध्ये येऊन मला विकास चौधरी यांना भेटावे, ही नम्र विनंती. पिग्मीने आजवर कधीही जे कमावले नाही ते कमावण्याची सुवर्ण संधी त्यांना ह्या निमित्ताने लाभली होती. या सेमिनार नंतर पिग्मीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतील असा विश्वास अनेक पिग्मी यांनी व्यक्त केला. हवाली काम संपवून सुवर्ण इंद्रधनुच्या माध्यमातून आजचाही सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचा आनंद अनेक पिग्मी प्रतिनिधींच्या सुरातून जाणवत होता. यांच्यासाठी प्रतिनिधी अभिषेक तापाटे, पिंपळगाव बसवन.